धबधबी चॅम्पियन्स वाकडी या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. आज खरं तर आपण पाहिलं सुपर टेनमध्ये दाखल झाला वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान जय बापदेव पाली हा संघ, आणि इथून जो जिंकेल तो देखील सुपर टेनमध्ये दाखल होईल. अप्रतिम लढती राहिल्या संपूर्ण रात्रीमध्ये, जरा जास्त वेळ न घेता पण सामन्याकडे लगेच वळूया. खूप मोठी लढत असेल आजच्या रात्रीमध्ये. आज खरं तर तुम्ही पाहता वाकडीचे ग्रामस्थ, वाकडीचे चाहते आणि त्याचबरोबर विचुंब्याचे संपूर्ण चाहते या सामन्याचा आनंद घेत असताना आमचे मित्र त्या ठिकाणी अक्कू भोईर, जिमीदा भाई, खरं तर अमर माता विनोदादा भोईर सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे मित्र जितू भोईर असेल, खरं जेवढ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. तर या ठिकाणी समाधान टोंबरे आणि ऋतिक तवले आणि सचिन दादा मुंडे यांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं. आणि सुकेशने जर षटकार हॅट्रिक लगावली तर समाधान टोंबरे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याच्यानंतर आपण विचार केलात अजगर जलालुद्दीन अली सलूनवाले आदेशसाठी फक्त पारितोषिक असेल 1500 रुपयाचा ओव्हर टू रोशन. बघा भरत दादा आज टीम स्कॉडमध्ये नाही आहेत पण तो टीमला ते खरं तर मोटिवेट करतात. जरा लगेच डावाला सुरुवात करा, जास्त वेळ न घेता पण सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही टीमला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सामना 3 षटकांचा राहील, या गोष्टीकडे मग लक्ष द्या. आणि या 3 षटकांमध्ये हा सामना फिनिश केला जाईल. पहिली जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे, रमेश पवार उर्फ आऊ आणि त्याच्याच बरोबरीने वाकडी संघाचा अजून एक हार्ड हिटर फलंदाज आदेश मस्कर हा खेळाडू नवीन आपण पाहिला. खरं ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये विचुंबे संघाने आज खरं प्रभावी केलं, कारण धावा जेव्हा वाचवायचे होते तेव्हा धावा देखील वाचवल्या. कमी धावा असताना त्या धावांचा त्या ठिकाणी बचाव केला पहिल्या मॅचमध्ये, आणि तेव्हा जेव्हा धावा चेस करायच्या होत्या तेव्हा धावांचा पाठलाग देखील केला बलाढ्य चंद्रन टीमच्या अगेन्स्ट. आणि इथे आपण पाहत आहे या दोन संघांमध्ये आता ही लढत पंचकावरती आपण पाहत आहे. खरं तर नितीन एंटरप्राइजेस हे प्रोप्रायटर आदरणीय नितीन शेठ भोईर, त्याचबरोबर आमचे मित्र मुन्नाभाई सुरते, बंटीभाई भोईर संपूर्ण त्या ठिकाणी विचुं या सामन्याचा आनंद घेत असताना. तर सिंगमबाई पवार वाकडी या आपण ओव्हर टू रोशन. डावाला सुरुवात पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये आला गोलंदाज रोहित सुरते हा खेळाडू. रटम ओव्हर द विकेट, क्रॉस बटेड फटका, मिड विकेट मध्ये खेळला फटका, भरपूर वेगानं चालला बॉल डीप मध्ये, सिंगल पूर्ण केली आहे, दुसऱ्या रनचा कॉल झालाय. आणि त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणाला बॉलने काटा चेंज केला, मुवमेंट बदलली. कदाचित इथे आपण पाहिला खरं लक फॅक्टर राहील रमेश पवारसाठी. रोहित सुरते हा खेळाडू आपण जर का पाहिला तर उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आहे, आणि त्याचबरोबर सध्या तो व्यस्त आहे त्याच्या खरं तर आपल्या बिझी शेड्यूलमध्ये, मेडिकल शॉपचा तो ओनर आहे. बघा दोन्ही टीमला सुवर्ण संधी असेल. बिंदासबाई टोंबरे पनवेल तालुका शहर प्रमुख यांच्या बॅनरला चौकोनी फलंदाज षटकार ठोकेल ते समाधान टोंबरे आणि सचिन दादा मुंडे यांच्या वतीने 2100 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही टीमला ही सुबिचुंबे आणि वाकडी टीमला हे दोन्ही संघांना सुवर्ण संधी असेल. बिंदासबाईच्या बॅनरला जो कोणी फलंदाज षटकार ठोकेल त्याच्यासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. खूप मोठं पारितोषिक. खरं तर पनवेल तालुका अध्यक्ष शिवसेना रुपेशभाई टोंबरे बिंदास पै खरं तर यांच्या बॅनरला जो हिट करेल त्याच्यासाठी हे पारितोषिक आलं. दमदार व्यक्तिमत्व, अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये प्रसिद्धी आणि खरं तर आपलं कर्तृत्व त्याने सिद्ध केलं. इथे लॉफ्टेट डाऊन द ग्राउंड हा फटका, रमेश पवारचा हा क्लास वेगवान स्ट्रोक चौकार. रमेश पवार यांचे बंधुरा सिंघम पवार सामन्याचा आनंद घेत आहे. खरं तर विचुंबे संघ टॉप 5 मध्ये पोहोचला. तर बंटीशेट भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 30,000 या संघाला देण्यात येतील. मोठी सुवर्ण संधी, मोटिवेशन दोन्ही बाजूने मात्र या संपूर्ण खेळाडूंना या स्पर्धेमध्ये केलं जात आहे. रोहितवरती आक्रमण करत असताना धीम्या गतीने टाकलेला बॉल, चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन केलं. रोहित सुरते या गोलंदाजाने कमबॅक केलं या सामन्यामध्ये. कौतुक करावं तेवढं कमी. समोर एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू एनडी विभाग ज्या खेळाडूच्या नावानं ओळखला जातो तो खेळाडू आहे रमेश पवार. आणि त्याच्यासारखा फलंदाजाला थांबवलंय मैदानामध्ये रोहित सुरते या गोलंदाजाने. बिंदासबाई ठोंबरे यांच्या बॅनरला जो खेळाडू हिट करेल त्याला तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक. स्क्वेअर लेग मध्ये खेळला फटका, धीम्या गतीने बॉल चाललाय, फिल्डिंग थोडीशी खराब आणि इथे मात्र मिळाली नशिबाची साथ. वाकडी संघाला चौकार होतोय रमेश पवारच्या बॅटमधून. रमेश पवार खरं तर वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती खेळतो आणि संघाची धावसंख्या देखील आपण पहिली धावफलकामध्ये आहे ती म्हणजे 10. चांगलं खरं तर स्टार्ट
देण्याचा प्रयत्न, रोहित सारख्या एका चांगल्या गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. किमान 30+ रन हे टार्गेट माइंडसेटमध्ये असेल खरं तर रमेश पवारच्या टीमच्या माध्यमातून, कारण जर का टार्गेट सेट केलं तर धावा वाचवता प्रयत्न देखील पुढच्या इनिंगमध्ये करता येईल, कारण समोरच्या टीममध्ये देखील बॅटिंग स्ट्रेंथ चांगली आहे. आशिकेश फ्लॉप ठरला, परंतु आशिषनं मात्र कमालीची बॅटिंग केली मागच्या सामन्यामध्ये. यॉर्करचा प्रयत्न होता, परफेक्ट यॉर्कर, शेवटचा बॉल मात्र निर्धाव फेकला आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अमोल अक्वा गावदेवी चॅम्पियन, खरं तर आपण पाहिलं वाकडी संघाची धावसंख्या धावफलकामध्ये लागली ती म्हणजे बिनबाद 10 धावा. दोन षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण शॉर्ट टीमिटिंग करा प्लीज, दोन ओव्हरमध्ये तुम्हाला आता जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागेल. सागरबाई चौधरी स्मृती पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ चषक 2023 चिंचवली गावाची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये खरं तर समर्थन करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संपूर्ण आयोजकांचं किंबहुना चिंचवली ग्रामस्थांचं मी या ठिकाणी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि खास करून खरं तर कैलाशी ढुकरे असतील, प्रवीण गायकर, महादेव गडगे सर आमचे खरं तर महागुरुत्व्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय. आणि आज पुन्हा एकदा आपण बघूया या लढतीकडे. पहिलं षटक संपलं, 10 धावा धावफलकावरती आहेत. आता सेकंड ओव्हरमध्ये आलाय सुशील भिंगारकर, हा देखील एक प्रभावी खेळाडू आहे आपण पाहता, ज्याने देखील चांगली कामगिरी केली मागच्या सामन्यामध्ये. समोर आदेश मस्कर हा फलंदाज, मोठी भागीदारी या दोन्ही फलंदाजांना टीमसाठी करायची आहे. आणि एका बाजूने विकेट टेकिंग गोलंदाजी करायची आहे, लिडिंग एज लागली आहे. किरण जेलखाल्याला विकेटच्या मागे, आणि इथे मात्र कॉट बियाइंड द विकेटच्या स्वरूपात हा पहिला धक्का बसला बॅटिंग करताना वाकडी टीमला. मैदानाच्या बाहेर चाललाय. खतर हा एक चांगला प्रतिभावंत यंगस्टर या टीमचा होता, तो मात्र बाद झाला. नवीन खेळाडू 10 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला आकाश गायकवाड, 10 क्रमांकाची जर्सी आपण पाहिली तर वयवर्ष 16 असताना मराठमोळ्या मातीमध्ये जन्मलेला खरंतर तरुण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण झाली. जर्सी क्रमांक 10 मैदानामध्ये दाखल झालाय आकाश गायकवाड. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला आहे, त्यामुळे आनंद आपण पाहिला साजरा करताना विचुंबेच्या संपूर्ण पाठीराख्यांना. जर का एखादा मोठा ब्लास्ट झाला तर मात्र टाळ्यांचा गजर तुम्हाला होताना बाहेर मिळेल. वाकडी संघाच्या माध्यमातून बुंध्यात टाकलेला बॉल होता. यॉर्करचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिला, आणि इथे मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न. गुड खरं तर ही स्टार्टरची भरपूर चांगली आहे. या ठिकाणी आपण पाहिला फलंदाज आकाशच्या माध्यमातून जितकी जास्त स्ट्राईक या इनिंगमध्ये रमेश पवार या फलंदाजाला मिळेल तितकं चांगलं बेनिफिट वाकडी संघासाठी राहील, यातील मात्र शंका नाही आहे. कारण समोर एक आक्रमक असा हा खेळाडू प्रवीण, 2000 आपण पाहिला दुसरा IPLचा सीझन ज्यामध्ये नरेश टुमरे नावाचा एक गोलंदाज होऊन गेला. एकही षटकार कोणत्याही फलंदाजाने संपूर्ण त्या इनिंग त्या स्पर्धेमध्ये मारला नव्हता, परंतु एकमेव खेळाडू होता रमेश पवार, त्याने खरं तर सुपर ओव्हरच्या मॅचमध्ये त्याला षटकार लगावले होते. असा हा एक ताकदभर फलंदाज आहे. खरं तर आपण पाहिलं वाकडी संघाची पॉवर हाऊस आहे की मोहन नेरे दोंदरे विभागाची ही पॉवर हाऊस मैदानामध्ये तुम्हाला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. बिग बॅटल, सुशील कशा पद्धतीने कमबॅक करेल हे पाहावं लागेल या मॅचमध्ये. 11 रन धावफलकावरती गडी भाजला एक. राऊंड विकेट फुल टॉस बॉल, खराब चेंडू आणि त्याच्यावरती प्रहार, रमेश पवारचा तडाका निर्णायक सामन्यामध्ये. सँडी पालकर यांची एक आगळी वेगळी आता, इथे मात्र बॉल चाला सीमा पार, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. षटकाराची गरज होती, इथे मात्र षटकाराला रमेश पवार या फंदाच्या माध्यमातून. बघा पनवेल तालुका शिवसेना प्रमुख रुपेशजी ठोंबरे बिंदासबाई यांच्या बॅनरला जो काढू हिट करेल त्याला सचिनजी मुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी समाधानभाई यांच्या माध्यमातून तब्बल 2100 कॅश प्राईज त्या फलंदाजाला दिलं जाईल. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॅकफुटला गेले होते, फॉलो केलं फलंदाजाला, आणि इथे आपण पाहिला इनसाईड आऊटचा हा फटका, खराब फिल्डिंग. महत्त्वाच्या सामन्यामध्ये जर का तुम्ही अशा चुका केल्या तर तुमच्या संघाला त्याचा खरं तर परिणाम भोगावा लागेल. कारण लक्ष असू द्या, खूप मोठा हा सामना, इथून जर का तुम्ही जिंकला तर टॉप 10 त्या ठिकाणी क्वालिफाय व्हाल. त्यामुळे एक चूक तुम्हाला चूक या सामन्यामध्ये सुधारावी लागेल. हाफ चान्सला तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करत मात्र संधीचं सोनं करावं लागेल. सुशीलचं हे षटक, आणि समोर आपण पाहता वैयक्तिक मोठी इनिंग साकारत असताना रमेश पवार. अजून एक फुल टॉस, इथे फटका फसलाय आणि फिल्डिंग आपण पाहिली खराब, झेल सुटली आहे.
दबाव दडपण किती आहे या सामन्याचा तुम्हाला खरं या फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये पाहायला मिळालं। खराब कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली। एका चांगल्या आक्रमक फलंदाजी आपण झेल सोडली आहे आणि इथे आपण पाहिलं 20 धावा धावफलकामध्ये लागताना पाहायला मिळतील। अजूनही या षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे। सुशीलने खरं संधी निर्माण करून दिली होती पण त्या संधीचं सोनं मात्र फिल्डरला करता आलं नाही आहे। परिणाम आपण पाहिला जीवनदर मिळाला रमेश पवारला, एक रन मात्र त्या ठिकाणी मिळाली ती म्हणजे अमोल अक्वा गावदेवी चॅम्पियन्स वाकडी या टीमला। एका रननं मात्र संघ पुढे चालला आहे। 20 धावा धावफलकामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील। अप्रतिम मॅच तुम्ही पाहता या सामन्यामध्ये मात्र चुरशीचा हा खरं तर हा सामना संघर्षमय सामना। आकाश गायकवाड स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा पुंध्यात टाकला बॉल होता। शतरक्षक अगोदरच फंबल झाले त्या ठिकाणी। 45 क्रमांक जर्सी आपण पाहताय खरं तर थोडासा त्या ठिकाणी प्रेशरमध्ये होता। एक रन आली आहे आणि हे महत्त्वाची म्हणजे स्ट्राईक असेल पुन्हा एकदा आकाशकडे। 21 दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावधी त्या ठिकाणी पाहायला मिळतील। वाकडी संघाचे लिजंड खेळाडू आय थिंक भरतदादा आज टीममध्ये नाही आहेत, खरं तर देवीच्या पाडा नाईट स्पर्धेमध्ये घोषणा केली होती रिटायरमेंट रेग्युलर क्रिकेटमधून, त्यांनाही शुभेच्छा देऊया आपण पुढच्या वाटचालीसाठी। कारण गेले कित्येक वर्ष या वाकडी संघासाठी त्यांचा भरीव योगदान राहिलं आहे। ही त्रिमूर्ती तुम्ही पाहता आमचे समाधानभाई सचिनभाई मुंडे आणि कैलाजी डुकरे त्रिवेणी संगम ब्रह्मा विष्णू महेश अशी ही जोडी त्रिमूर्ती तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळेल। संपूर्ण मान्यवर या स्पर्धेचा त्या ठिकाणी आनंद घेत असताना एकी राही मुन्ना बाई आणि खास करून स्वप्नातील घर बनवणारे आमचे नितीन शेठ भोईर नितीन एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यांचे सर्व सहकारी त्यांना तुम्ही पाहता ऑनस्क्रीन आणि बंटीभाई भोईर आज एक वेगळा जलवा आम्हाला बंटी भोईर यांचा पाहायला मिळाला। त्यांचा आपण देखील इथे आभार व्यक्त करूया। लाईव्हच्या माध्यमातून आज बरेच जण घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत ते तुम्हाला पाहत आहे आणि हे देखील फार आनंदाचा हा क्षण आहे। लास्ट ओव्हर असेल शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये येतो गोलंदाज करण मागच्या सामन्याचा हिरो अतिशय चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली होती। तो खेळाडू आता बॉलिंग ट्रॅकमध्ये आला आहे। आज आपण पाहिला ड्यू फॅक्टर ओस हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये दव प्रचंड वाढला आहे कारण तुम्ही पाहताय संपूर्ण अवतीभोवती अगदी इतका दव पडला आहे पाण्याचं रूपांतर झालं दवामध्ये दवाचं रूपांतर पाण्यामध्ये झालं एवढा दव आणि या गुलाबी थंडीमध्ये आपण खरं तर या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत। खरं तर नेरे धुंद्रे विभाग म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेला हा विभाग आहे आणि या विभागामध्ये खरं तर आपण पाहिले रायगड ग्रामीणमधील मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे ग्रामस्थ मंडल चषक 2023 चिंचवलीची ही नाईट स्पर्धा तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करता पाहताय। अप्रतिम आयोजन आणि नियोजन आजच्या रात्रीमधला हा शेवटचा सामना आणि पहिल्या सत्रातील हा शेवटचा षटक असेल। बॉलिंग ट्रॅकमध्ये आला करण सुरते हा खेळाडू तर थोडंसं स्पीडअप करा प्लीज। 15 मिनटाचा कालावधी आपल्या वाट्याला आहे त्यामुळे 15 मिनटामध्ये इथे आपल्याला इनिंग त्या ठिकाणी समाप्त करायची आहे। लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हरमध्ये आकाश गायकवाड आणि रमेश पवारला मात्र आता अभी नाही तो कभी नाही असा खेळ मात्र या मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। ओव्हर द विकेट अगदी दूरवरून बॉलला पिकअप करण्याचा प्रयत्न केला होता धीम्या गतीने टाकलेला बॉल फ्लॅट डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर खाली राहिला सबमरीन डिलिव्हरी करणच्या माध्यमातून पाहायला मिळाली। सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूकडे ज्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे तो गोलंदाज नेहमी प्रभावी ठरला आहे आणि याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला या पहिल्या बॉलमध्ये करणच्या माध्यमातून पाहायला मिळालं। इथे तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करावा लागेल। स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला खरं तर रमेश पवारला आणावं लागेल। अजून एक डॉट बॉल आला आहे या षटकामध्ये आता चार चेंडूचा खेळ बाकी आहे। खरं तर आपण पाहिला पाण्यातून एखादा मासा जमिनीवरती काढला की तो पाण्यासाठी पाण्यामध्ये जाण्यासाठी जितका तडफडतोय तितका तडफडतोय रमेश पवार आता स्ट्राईकसाठी आणि हे फार महत्त्वाचं आहे। संपूर्ण डगआउटचं लक्ष आहे या खरं तर दोन्ही खेळाडूंवरती संपूर्ण खरं तर या क्रिकेटच्या चाहत्यांचं लक्ष आहे आता आकाश गायकवाडच्या इनिंगवरती कशा पद्धतीने तो डाबाला पुढे घेऊन जाईल कारण रमेश पवारला स्ट्राईक हवी आहे। अजूनही चार चेंडूचा खेळ बाकी आहे। ओव्हर द विकेट लिडिंग एज लागे अजून थांबावं लागेल नॉन स्ट्राइकिंग एंडला रमेश पवारला पूर्णपणे तणाव फ्रस्ट्रेशन तुम्ही पाहता रमेश पवारच्या चेहऱ्यावरती। सलग 3 डॉट बॉल आकाश गायकवाडच्या माध्यमातून प्रेशर वाढलाय अमोल अक्वा गावदेवी चॅम्पियन्स वाकडी टीमवरती। क्या बात है या स्पर्धेकरता मालिकावीराची बाईक ज्यांच्या माध्यमातून मिळाली ते शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आदरणीय रुपेश भाई ठोंबरे म्हणजे बिंदास शेठ कदर कौतुक करावं तेवढं कमी। आपण पाहिलं खरं तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांची छबी
आणि त्यांचं एक वाक्य आपण पाहिलं असेल, खरं तर शिवसेना शाखा हे माझं घर आणि तमाम शिवसैनिक हे माझे कुटुंब, त्यांना आदर्श मानणारे आणि सातत्याने आपण पाहिला पित्याप्रमाणे ज्यांच्या डोक्यावरती वरद असतं ज्यांचा राहिला, त्या अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ दळवीसाहेबांचा देखील आवाजून उल्लेख केला जाईल, दमदार योगदान. खतर मैदानामध्ये रमेश पवार नॉनस्ट्रायकिंग एंडला आहे, ही जमेची बाजू आहे बिचुंबे संघासाठी, हा खेळाडू अजूनही शांत आहे. नवीन फलंदाज अक्षय मस्कर ऑन साइड मध्ये उडवला बॉलला. आय लाईक वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर, मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे हे सांगत असताना अक्षय मस्कर त्याच्याच बॅटमधून आलाय, हा मिडविकेटच्या सीमावरून सीमारेषावरून दणदणीत षटकार. वीस धाबा दाव फलकावरती वाकडी म्हटलं की महागुरु आपले प्रवीण गायकर रॉकस्टार. आज आपण पाहिला या गा खरं तर नावाने देखील ओळख दिली वाकडी गावाला, कारण कुठलंही क्षेत्र नाही जिथे प्रवीण गायकरांचं समालोचन तुम्ही ऐकलं नसाल. रायगडचा काना कोपरा असेल आपण पाहिलं, ठाणे बदलापूर प्रत्येक परिसरामध्ये ज्या खरं तर आवाजाची नेहमीच चर्चा राहिली आहे ते आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर एक का चांगले खेळाडू देखील होते, परंतु आज समालोचन क्षेत्रामध्ये एक वेगळी मोठी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. त्यांचाच गावचा संघ स्पर्धेमध्ये खेळत असताना पुन्हा एकदा उंच गेलाय बॉल, अंतर कमी कापलंय, क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला, आशिकेश जेल पकडला, लगेच प्रत्युत्तर करण सुरतेचा, इथून परतावा लागेल अक्षय मस्कर या फलंदाजाला. चेंडू असल्याने मैदानामध्ये मागच्या सामन्यामध्ये सलग दोन बॉल होते, दोन षटकार लगावत खर धुंद्रे संघाच्या अगेन्स्ट ज्याने टार्गेट सेट करून देतो आपल्या टीमला तो खेळाडू आय थिंक मैदानामध्ये चाललाय मोहन भोपी. अजून एक आपण पाहिला एक चांगला ब्लास्टर आक्रमक खेळाडू मधल्या फळीतला मैदानामध्ये दाखल झालाय. खरं तर त्या ठिकाणी आपण पाहिला तर रमेश मार्गदर्शन करतो या खेळाडूला कशा पद्धतीने हा फटका खेळावा लागेल तुला या लास्ट बॉलवरती, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू जर का आपण पाहिला समोरच्या फलंदाजाचा आरसा असतो तो प्रत्येक बॉल अगदी डोळ्याने पारखून घेतो, कोणत्या लाईनने बॉल चालला आहे, कशा पद्धतीने बॉल चालला, ऑफ ब्रेकर आहे, लेट कटर आहे, कशा पद्धतीने बॉल डिलिव्हर करतो याचा अभ्यास त्याला माहिती आहे, आणि इथे मात्र त्याचं मार्गदर्शन खास करून मोहन भोपीसाठी राहिलं आहे. शेवटचा बॉल आहे हा चेंडू देखील फार महत्त्वाचा असेल या मॅचमध्ये टार्गेट सेट करणारा हा चेंडू. 27 धावा धाव फलकावरती आहेत, गडी बाजल आहेत त्या ठिकाणी तब्बल 3. शेवटचा बॉल करण तयार, समोर आपण पाहत आहे मोहन भोपी हा फलंदाज. फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड खेळलेत, मोठा गॅप आहे आणि तो गॅप शोधण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र शेवट गोड करणारा हा चौकार आलाय मोहन भोपीच्या बॅटमधून. अमोल एक्वा कावदेवी चॅम्पियन्स वाकडी टीमला टार्गेट सेट झालंय 31 धावा धाव फलकावरती. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 3 षटकामध्ये करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे त्या ठिकाणी राम मात्रे प्रतिष्ठान निलेबन मंगलमोती विचुंबे या टीमला तब्बल 32 धावा. दोन्ही टीमला शुभेच्छा पण देऊया. खूप या ठिकाणी आपण पाहिला मोठी ही स्पर्धा आणि मोठा हा सामना राम मात्रे इलेव्हन खरं तर फाउंडेशन या ठिकाणी इथे नेटर बाजेस मंगलमोती विचुंबे बी टीमला त्या ठिकाणी 32 धावा करायच्यात सेकंड इनिंगमध्ये, आणि या 32 धावा रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे तो म्हणजे अमोल अक्वा या ठिकाणी गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा. या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये पुढचा आभास असतील आमच्या खरं तर मायक्रोफोन्समध्ये आमचे मित्र समालोचक अमितजी मात्रे. तत्पूर्वी मी या ठिकाणी रजा घेतो आणि पुन्हा एकदा संपूर्ण आयोजकांचं या ठिकाणी हृदयाच्या अंतकरणापासून इथे आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. धन्यवाद रोशन जी पाटिल, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना. यस, तो ये अंतिम मैच है सुपर फाइव की. देखिए एक लाइन से कैसे आ चुके हैं ये सभी खिलाड़ी वाकड़ी की टीम. वाकड़ी बनाम बिचुंबे के बीच आप ये कांटे का टक्कर का मुकाबला है, महत्वपूर्ण मुकाबला है.
जो टीम जीतेगी वो सुपर फाइव में जाएगी, जो टीम हारेगी वो इस ग्रामस्थ मंडल चषक 2023 चिंचवली के ट्रॉफी को पूरी तरह से राम राम करके घर जाएगी। लेकिन जीत किसी की होगी ये तो आने वाला वक्त बताएगा। वाकड़ी टीम ने विचुंबक के सामने 31 रनों का टारगेट रखा है 3 ओवर में, मतलब 32 रनों का टारगेट है। बत्तीस का पीछा करने के लिए जल्दी सलामी बल्लेबाज मैदान के अंदर जाइए। विचुंबक कप्तान को हम सूचित कर रहे हैं क्योंकि वहां फील्डिंग की जमावट हो चुकी है। जबरदस्त ये मैदान, खूबसूरत चिंचवली का, चिंचवली गांव भक्ति का गांव है। तमाम दर्शक जो उपस्थित है उन तमाम दर्शकों का हम हार्दिक स्वागत कर। यस, संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष विचुंबे कर्तर विनोद भोईर हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। आता आज कर्तर विचुंबेकरांची नावं घेवत तेवढी कमी आहेत, कारण मोठ्या संख्येने आज ते पाठीराखे सामन्याचा आनंद घेत आहेत। आणि त्याचबरोबरने गावडी खरं तर आपण पाहिलं वाकडी संघाचे सर्व समर्थक हे देखील मोठ्या संख्येने गर्दी करून या सामन्याचा आनंद घेत आहेत। त्या सर्व समर्थकांचं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ चषक 2023 या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत। बिलकुल, और इस बीच जीतने के लिए 33 रनों का टार्गेट है। बहुत इस साल में रोशन महागुरु पूरी तरह से थोड़ी सी एनर्जी कम हो रही है क्योंकि एक एक टूर्नामेंट में ऐसा नहीं कि एक ही दोन डायरेक्ट 5 जगह तमू में बंबू खड़ा, लेकिन स्टैमिना बहुत। यस, नहीं 100% पूरी तरह से मंच को निकालते, चाहे मेहमान कौन सा भी आ जाए उसके बारे में जो कुछ बोलना है वो उनके कंप्यूटर के अंदर इतना डाटा मजबूती का है, चाहे इनके ये लैपटॉप को वायरस मारेगा लेकिन महादेवगढ़ के साहब इनकी बुद्धि बहुत तेज है। तो चलते मैदान के अंदर, 33 का टारगेट है, सुबह हो चुकी है। गुड मॉर्निंग और सुबह सकाल। आरंभिक गेंदबाज बॉलिंग मार पर आ चुके हैं रमेश पवार और इस बार स्वीप करने गए थे लेकिन या सिंगल चुराया है, काकड़े जी इशारे देंगे या वाइड है, खराब गेंद साबित हो चुके। 1+1 दो रन मिले इस बार देखा जाए विचुंबे टीम को। दोनों आपस में कई बार कई टूर्नामेंट पे आमने सामने आए होंगे। स्कोर 2 के घर में। यस, बंटी भोईर इनके तरफ से अगर ये मैच जीत जाती है विचुंबे टीम तो 30,000 रुपए का इनाम है। ऐसा इनाम देने वाला शेर चाहिए। इस बार यहां भटकी ही गेंद है, नहीं हम बाहर ने आए थे मेरे सामने, लेकिन यह गेंद इस बार देखा जाए कि आओगी कच्ची बॉल। ओह, बहुत ही सुंदर डिलीवरी स्टंप के ऊपर चली गई है। रमेश पवार हाँ भाई साहब, क्या तुम्हारा टी शर्ट है ना, उनसे मिलता जुलता है। 2 रन इस बार, अपील और आउट। लेग बिफोर विकेट के सामने आए और बल्लेबाज इस बार देखा जाए आशीष भोईर बैक टू द डगआउट जा रहे, 0 रन बना के स्कोर 2, लॉस ऑफ 1। बीजे सरपंच चषक उसारली नाईट स्पर्धेचे आयोजक शुभमजी भगत यांच्याकडून देखील विचुंबे टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचा पण इथे आभार व्यक्त करूया। आज मोठ्या संख्येने कदर रात्री 2 वाजले तरी प्रेक्षकांची गर्दी देखील कमी नाही आणि लाईव्हच्या माध्यमातून देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेणारे आमचे प्रेक्षक मायबाप, त्या सर्वांचं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ चषक 2023 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। बिलकुल 100%, ये जो दर्शक है और ये दोनों टीम के सपोर्टर है उन तमाम सभी का हम हार्दिक स्वागत कर रहे हैं। विकेट तो पहला विचुंबे टीम का गिर चुका है, लेग बिफोर यानी कि LBW मिल चुका है और रमेश पवार ने पहली सफलता हासिल करने में कामयाबी हासिल कर चुके और पहला झटका दिया विचुंबे टीम को, स्कोर 2, लॉस ऑफ 1। नए बल्लेबाज किरण भोईर दाहत के बल्लेबाज अंपायर से गार्ड लेके खेल रहे। एक इस बार आप देख सकते हैं कि खिलाड़ी जो है पांच स्लिप है, एक खिलाड़ी इस बार
गली के क्षेत्र में रखा हुआ है, उसे नजदीक लाया है और एक बार पकड़ जाएगा। लेकिन इसी बीच यहाँ भी बल्लेबाज गए क्या किरण भोईर और जल्दी वापस आए अंडा लेके। कई बार हम डॉक्टर के पास जाते हैं ना, डॉक्टर पेशेंट को तुरंत डिस्चार्ज देते हैं, वैसे सम्राट का हो जाए आटा या रेलवे का हो जाए पाटा, जाने वाले को हम करते डाटा ठोक। अभी तक मेरे हिसाब से तीन गेंदे शेष है और नए बल्लेबाज रोहित सुरती। 32 का टारगेट है, पहला मैंडेटरी पावर प्ले, दो खिलाड़ी गज के बाहर है। इस बार यहां लगभग देखा जा अपील जोरदार की थी, दबाओ डालने जा रहे इस बार देखा अंपायर के ऊपर वाकड़ी के सभी खिलाड़ी, लेकिन कोई असर नहीं अंपायर के ऊपर, ठुकरा दे इस अपील को। दो रन अभी तक जीतने के लिए 30 रन चाहिए अभी तक इस ओवर की। दो गेंदे शीश सुरते, लेकिन इस बार यहां नहीं, या थर्ड अंपायर यानी कि तीसरे अंपायर की मांग ऊपर आए साईप्रीत लायू इनके स्कूल के अंदर सैंडी पालकर। अंपायर का निर्णय तो नॉट आउट है, लेकिन इस बार चेक करना पड़ेगा कि सैंडी पालकर साहब जी की नजर कैसी है। पहुंच गए फेम में पूरी तरह से, दिख रहे कि बल्लेबाज अपने घर के अंदर सुरक्षित आ चुके हैं, इनके पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित आ चुके हैं। कोई हानि नहीं, कोई नुकसान नहीं, मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल। सिंगल के साथ स्कोर पहुंचे विश्व में टीम का 3 के घर में। तो सिंगम पवार और मुन्ना भाई सुरती इनकी तरफ से दोनों टीमों के लिए ढेर सारी शुभकामना है। प्रवीण गायकर किधर गए, वाकड़ी या विसुंबे? बिल्कुल पूरी तरह से ये जो महा मुकाबला चल रहा है वो तगड़ा है, लेकिन अंतिम बॉल रमेश पवार की, रमेश पवार की इनसाइड आउट शॉट खेल दिया है, गैप में गेंद आ गई है, लेकिन मिड ऑफ खिलाड़ी ने गेंद को उठाया, बढ़िया से त्रक्षण। रन होती थी मगर रन लेने में कोई गुंजाइश नहीं है, ओवर की समाप्ति हो चुकी है। यस, तो पहले ओवर की समाप्ति के बाद रन बन चुके 4, 2 विकेट के नुकसान पे विश्वम्बे टीम का स्कोर। अगर विश्वम्बे टीम सुपर 5 में पहुंच जाते तो हमारे बंटी शेड इनकी तरफ से 30,000 रुपए का इनाम है। जेब के अंदर तागा मजबूती का 500-500 के नोट है और उन्होंने कह दिया गांव का अभिमान मुझे, और उसी तौर के ऊपर उन्होंने गांव का हौसला बढ़ाने के लिए ये इनाम रखा है। ऐसा इनाम आने के बाद महागुरु याद आ गई, रिलायंस कप भारत में आयोजन किया था तब, इस बार देखा जाए पूरी तरह से एक छक्के के लिए 6,000 रुपए की इनामी घोषणा की थी रिलायंस ने। उसी तरह से घोषणा कर चुके हमारे बंटी चेट, उन्होंने कह दिया जीत अर्जित करने में विश्व टीम बन जाती है, सुपर 5 में पहुंच जाती है तो 30,000 रुपए की धनराशि आपको रोक मिल जाएगी। बोल रहा है इस बार आदेश मस्कार। अब 12 बॉल शेष और जीतने के लिए मेरे हिसाब से 28 रन चाहिए 28। देखिए स्क्रीन के ऊपर जबरदस्त क्लेरिटी और ये जो स्कोर बोर्ड दिखा रहे हैं, और वो सर इस बार संदीप बाबा ने पट्टी दिखाई है, बहुत खूबसूरत लग रही है। संदीप भाई के पास भी बहुत डाटा है, बहुत लड़कियों का उनके पास पता भी है, ऐसा खबरीलाल का कहना है। लेकिन 12 बॉल 28, 14 रन चाहिए प्रत्येक ओवर में।
इस बार ठोकम ठोक करना ही पड़ेगा, गैप में गेंद चली गई है, मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं और इसी के साथ ये रनआउट का मौका क्या होगा और बल्लेबाज आ गए। देखिए तेजी के साथ थ्रो आया था लेकिन गैदर नहीं कर सके विकेट कीपर, दो रन लेने में कामयाब बने इस बार देखा बल्लेबाज। यहाँ अशिकेश भोईर पहुंचे 3 पे, विश्व में टीम का स्कोर पहुंचे 6 के घर में, 11 गेंदे 26 की जरूरत है अभी तक। क्रिकेट के इस कुरुक्षेत्र के ऊपर कुछ भी हो सकता है लेकिन यह मुकाबला काफी महत्वपूर्ण मुकाबला है, यह छोटा मोटा मुकाबला नहीं है, यह सुपर फाइव में पहुंचने का मुकाबला है। आदेश वस्कर इस बार बॉलिंग के लिए तैयार है, सामने अशिकेश भोईर नाम का बल्ले जो गेंद बल्लेबाज है वो अशिकेश है, आदेश गेंदबाजी कर रहे, उड़ाया और गई हवा में गई और गगन दबा में छक्का खटैक। आती है तो 30 और उसके बाद अगर एक बड़ी ट्रॉफी आ सकती है तो 50,000 मिलेंगे आपको। 10 में 20, 10 बॉल में जीतने के लिए 20 रन चाहिए या नगद राशि। इस बार फिर से बढ़ चुके 20,000 के दायरे, इसका मतलब क्या है देखिए, गांव का अभिमान। एक कॉइन लगाने के बाद परिणाम ऐसा हुआ लोगों को लगा दिवाली है और उसके बाद समझ गए तो पटाखे फूस हुए। जो जो आ गए वो ठीक है, जो फंस गए उनकी गई भैंस पानी में। 12 और ऑन साइड के ऊपर लेकिन फील्डर मौजूद है डीप स्कोर ने खिलाड़ी, एक और इसी के साथ दूसरे के लिए लेकिन मना कर दिया। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है विश्वम्बे का। 13 के घर में आशिकेश भोईर पहुंच चुके, इस बार देखा 10 पे रोहित सुरते खेल रहे, 1 पे जीतने के लिए अभी तक 9 बॉल और 19 रन चाहिए। कुछ भी हो सकता है, खेल क्या और क्या खेल गुजर रहा है गेंद और बल्ले के बीच। मस्कर गेंद फेंकेंगे चौथी, सामना करने के तैयार रोहित सुरते, दाएं हाथ के बल्लेबाज जो 1 रन पे खेल रहे, 2 गेंदों का सामना किया है। एक पॉइंट, एक गली, एक फाइव स्लिप ऑफ साइड के ऊपर है, ऑन साइड के ऊपर शॉर्ट पॉइंट लेग, इस बार शॉट को खेल दिया है सामने स्ट्रोक लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी गए गेंद को उठाने के लिए और यह दूसरा होगा। थ्रो गलत आया है, कोई जल्दबाजी करने की जरूरत नहीं थी, थोड़े से फील्डर हड़बड़ाहट हो चुके मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर 2। स्कोर 15 के घर में, 8 बॉल 17 रन, चमकदार ट्रॉफी, मैंने तो सीरीज के लिए बाइक और 3 बाइसिकल है। रामस्त मंडल चषक 2023 बस्कर की अगली बॉल, इस बार ये काकड़े साहब ने वाइड घोषित किया है तो अतिरिक्त रनों के साथ स्कोर 16 के घर में। नियंत्रण भरी गेंदबाजी करना पड़ेगा यहाँ वाकड़ी के गेंदबाज आदेश बस्कर को, बस्कर थोड़ा महंगा साबित हो रहा है। 8 बॉल 16 रन, प्रत्येक गेंद के पीछे 2 रन चाहिए। रोहित सुरते दाहिने हाथ के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर, राइट अमोर द विकेट से गेंदबाजी करेंगे और इस बार पीछे प्रोडक्शन है और इसी के साथ यहाँ टॉपेज लगा हुआ है और बल्लेबाज रोहित सुरते वापस आ रहे, शॉर्ट पॉइंट के ऊपर शानदार कैच लिया और इसी के साथ 16 कॉर लॉस ऑफ 2 विकेट दिए। आने के बाद शरीर के अंदर आ रहा है वो गाना, अब तो इस बार देखा 3 विकेट बाहर चले गए हैं यहाँ विश्वम्बे टीम के और टीम का स्कोर 16 रन 3 विकेट के नुकसान पे, 7 बॉल 16 रन टू विन और नई बल्लेबाज करण सुरते। लोगों की उपस्थिति देखी, यही ग्रामस्थ मंडल चषक 2023 के ऊपर प्यार, चिंचवली गांव और यहाँ मस्कर की अंतिम बॉल शेष है इस ओवर की, सामना करेंगे करण सुरते।
16 रन, 7 बॉल, 16 रनों की अभी तक जरूरत है। अंतिम बॉल कैसी होगी, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, खिलाड़ी बाउंड्री पे तैनात है। इस बार बैकफुट जाकर इस गेंद को जरूर इस बार देखा जाए, पिक किया है कि नहीं, मेरे रन आउट का मौका बनेगा क्योंकि बल्लेबाज पॉपिंग क्रीज से बहुत दूर। तब तक इस बार रमेश के पास ये डायरेक्ट थ्रो आया विकेट कीपर के पास, उन्होंने इस बार देखा जाए यहाँ विकेटों के ऊपर लगा दिया और बेल्स नीचे गिर गई। विकेट नंबर इस बार देखा जाए चौथा ड्रेसिंग रूम में दूसरा रन आत्मघाती साबित हुआ। टीम का स्कोर देखा जाए 17, लॉस ऑफ 4 विकेट, पानी की मांग मैदान के अंदर हुई है। आखिरी 6 गेंदे और जीतने के लिए भी चुंबे टीम को 15 रन चाहिए। अंतिम जो बोल था बाबू के बारे में बहुत हंस रही, बाबू जब अंदर जाता है तो बहुत मजा आता है। संदेश शेर के क्या है आपका महीना, गाली गाली हंस रहे, जो अंदर से हंसते हैं वो डेंजर होते हैं। डबल मीनिंग का गाना है, मानो तो ये सही है, अगर मन में ठान लिया तो गाना अलग है। वो हमेशा कवानंद सिंह कहे थे कि हमारे गाने में कोई डबल मीनिंग नहीं है, आप समझ रहे हैं। आखिरी 6 बॉल जीतने के लिए 15, खेली खेली चंपा हो जाएगा लेकिन खंबा नहीं आ रहा है, तब तक खेली खेली नहीं मार सकते। यस, तो आखिरी 6 गेंदे और जीतने के लिए 15 चाहिए। शैलेश भोईर नए बल्लेबाज पहुंच चुके हैं और 7 दे रहे करण सुरते, मुझे लगता है 7 दे रहे बल्लेबाज अशिकेश भोईर। जब तक अशिकेश भोईर मैदान के अंदर है तब तक विचुंबे टीम का झंडा ऊंचा है क्योंकि वो सलामी बल्लेबाज है, टॉप ऑर्डर के खिलाड़ी है। हनुमान जी मस्कर आए हैं, क्या ये संकट मोचन बनेगा वाकड़ी टीम के लिए या विचुंबे टीम के अशिकेश भोईर इस मैच को जिताने में कामयाब बनेगा। विचुंबे मना वाकड़ी के बीच का सुपर फाइव का अंतिम मुकाबला ग्रामस्थ मंडल चषक 2023 चिंचौली में शानदार जानदार आयोजन नियोजन रात काली है उसमें उजाला देखिए टना टन चमक रहा है। 6 गेंदे 15, हनुमान मस्कर की तीसरे ओवर की पहली बॉल। इस बार लोअर फुल टॉस गेंद, डिप्स कर कंपायर गए, डिप्स करने के ऊपर गेंद और 4 रन, खराब क्षेत्ररक्षण देखिए। इस टाइम के ऊपर फील्डिंग वाकड़ी टीम के लिए खतरा भी हो सकता है डीजे। बार फील्डिंग सुनील सर या टाइम के ऊपर इतनी खराब होना, और वो फील्डिंग खराब होने दो लेकिन उसके बावजूद 4 गया है तो 4 के बदौलत स्कोर पहुंचा है 21 के घर में। ऐसे ही कल 4 रन दौड़ के पूरे कर दिए और 11 स्टार तारा टीम को बंगारपाड़ा में हार झेलनी पड़ी। यस, आखिरी 5 गेंदे और 11 रन, इस बार संपर्क मजबूती का हुआ नहीं, क्या बॉल आई है देखिए, डॉट गेंद चली गई, 4 गेंदे 11 रन। इस बार हनुमान मस्कर 4 लगाने के बाद उन्होंने इस बार देखा टप्पा सही फेंका था लेकिन जा पुल करने का सवाल किया था बल्लेबाज या आशिकेश ने, लेकिन ठीक ठाक संपर्क हुआ नहीं है, गेंद मेरे हिसाब से बॉडी के ऊपर टकरा गया ऐसा लग रहा है। 4 बॉल और जीतने के लिए 11 रन चाहिए, 2 छक्कों की जरूरत है। अगर 2 आलिशान छक्के बाहर गए मैदान से जीत अर्जित करेंगे विचुंबे टीम, अन्यथा वाकड़ी के जेब में जीत जाएगी। और ये गई, ये गेंद वाकड़ी में गई और ये इस बार देखा जाए जो शूल था चक्के का वो जाकर इस बार गेंदबाज के हृदय के अंदर लग चुका है।
आंटी भाई के तरफ से अगर ये मैच आशिकेश जिता सकते हैं तो 1000 रुपए, विसुम्बे टीम सुपर फाइव में जा सकती है तो 30,000 रुपए, और यस सुपर टेन तो मुझे लग रहा है 50,000 का, फाइव में जाएगी तो 50, टेन में जाएगी तो 30, तो मिलेंगे बोलो ना। मतलब मुझे लग रहा है टू में जाएगी तो 50, उन्होंने बुद्धि सही चलाई, अब मुझे लग रहा है बादाम ज्यादा खाया है। यस तो जीतने के लिए रन चाहिए 3 गेंदों में 5, और जोरदार हिट कर दिया है लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं। 1 रनर का मौका बन सकता है, वहां बल्लेबाज आउट है। दूसरा रनात्मक गति साबित एक के साथ विसुम्बे टीम का स्कोर पहुंच चुका है 28 के घर में 5 विकेट के नुकसान पड़ी जी। ये जाने का रास्ता है, ये कौन तय करेगा ये देखना पड़ेगा। बिल्कुल, अगर फाइनल में विसुम्बे टीम जाती है तो 50,000 और सुपर फाइव में जाती है तो 30,000 रुपए। पहला आया तो बस बस 50 बहुत हो, अरे इतना कौन लगाते हैं। और जीतने के लिए 2 बॉल 4। यस यस जल्दी कीजिए, यस होइल। ओ सैंडी बालकर जी चंपा कुटा है एंज मंड और इस बार सही दिमाग चलाया लेकिन 1 रन चुराया, दूसरे के लिए भागने जा रहे, इसी के साथ ये दूसरा रन पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, क्या चतुराई दिखाई, शानदार कट कर दिया था इस बार आशिकेश भोईर ने। आशिकेश भोईर का सही दिमाग, ये बिरबल है विसुम्बे का, बुद्धि तेज है। और जीतने के लिए 1 बॉल और 2 रन कंपल्सरी चेसिंग है। बंटी भाई थोड़े टेंशन में आया, अभी ये क्रिकेट है, ये गिरगिट जैसा रंग बदलता है। बिल्कुल, तो आखिरी गेंद जीतने के लिए 2 रन। और हमारे जो प्रवीण दुगाड़े हमेशा कहते नहीं ऐसा क्रिकेट मानो तो ये रंग कब बदलेगा किसी को कुछ पता नहीं, मैच में नाटकीय रूप आ चुका है। अंतिम बॉल जीतने के लिए 2 रन, विनिंग शॉट आशिकेश भोईर खेल के सुपर टेन में पहुंच जाएगी विसुम्बे, या हनुमान मस्कर इस बार रन न देंगे या वाकड़ी जाएगी ये तो वक्त बताएगा। चलो जल्दी टीम मीटिंग मत लो, अंतिम बॉल जीतने के लिए 2 रन, विसुम्बे या वाकड़ी, वाकड़ी या विसुम्बे। वाकड़ी के सभी प्लेयर नजदीक आकर प्लान बना रहे, कुछ भी करके हमें मैच जीतना है, लेकिन ऋषि पाटिल आशिकेश को यह कह रहा है कि कुछ भी कर, विनिंग शॉट की खेल, लेकिन मैच अपने गांव को जीतना है। साख दोनों टीमों की दांव पर लगी हुई है, दोनों गांव की अस्मिता दांव पर लगी हुई है, कौन जीतेगा। यस मंकट विकेट के लिए अंपायर को कोई वार्निंग देने की जरूरत नहीं है, अगर कोई जीत सकता है तो जश्न मना सकता है। और डीजे मास्टर नितिन भाई गाना ऐसा खनकाओ ना, मतलब नाचने के लिए गाना ठनकाओ, अंतिम जब इस बार मैच खत्म होने के बाद रिजल्ट लगे तो। जब तक अंपायर आपको डिसीजन नहीं देते तब तक आप नहीं, लेकिन ऐसा है तो देवोल कौन सा ऐसा नाचने वाला गाना लगाओ जिसमें जोश भर जाए। अंतिम बॉल जीतने के लिए 2 रन, जिन्हें दिल की बीमारी है उन्हें मैं तुरंत सलाह दे रहा हूं कि आप ये आंखों देख हाल और मैच देखने को बंद कीजिए,
क्योंकि यह मैच कमजोर दिल वालों के लिए नहीं है, इस मैच रोमांचक बढ़ चुका है। जोरदार तालियों से स्वागत कीजिए। अंतिम बॉल जीतने के लिए विश्वम्बे टीम को चाहिए दो रन। गेंद है हनुमान के पास, भविष्य वाकड़ी टीम का है, भविष्य इस बार देखा जाए आशिकेश के पास बल्ला है, विश्वम्बे का है। अंतिम बॉल जीतने के दो रन, दबाव वाले मैच, प्रतिभाशाली मैच, दिलचस्प मैच, रोंगटे खड़े करने वाला मुकाबला। बोल कमान वाकड़ी जीत गई नीचे कमान। वाकड़ी